नमस्कार, मी प्रतीक्षा, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज अहमदनगर शहरात येऊन जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आणि आरोग्य प्रशासनाशी चर्चा करून जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला। पाहूयात। या कोरोना व्हायरसचे पेशंट जिल्ह्याच्या इतर मुंबई पुण्याच्या नंतर आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मिळाले। त्याला कारणं अनेक आहे। नगरमध्ये पहिल्यांदा 3 पेशंट आपल्याला मिळाले होते, त्यापैकी 2 डिस्चार्ज झाले आहेत, 1 अद्याप राहिलेला आहे। त्यानंतर निजामुद्दीन दिल्ली त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे पेशंट आले ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये। नगरमध्ये आता 11, जामखेडमध्ये 6, संगमनेरमध्ये 4, राहतामध्ये 1, नेवासामध्ये 2 आणि श्रीरामपूरमध्ये हा काही कॉन्टॅक्ट पडला नाही, परंतु तो ससूनमध्ये तो काल पेशंट आढळून आला। असे आता एकूण ही पेशंटची संख्या 25 झालेली आहे। अद्याप त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये जिल्हा प्रशासनाने अतिशय ॲग्रेसिव्हली त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या सगळ्यांचे सॅम्पल स्वॅब पाठवलेले आहेत। ते 84 पाठवले होते, त्याचे आज संध्याकाळपर्यंत रिपोर्ट अपेक्षित आहेत। म्हणजे 84 आज अपेक्षित आहे रिपोर्ट आणि 61 उद्या अपेक्षित आहे। असे 145 स्वॅब जे पाठवले त्याचे अजून रिपोर्ट अपेक्षित आहेत। 120,000 लोक या लॉकडाऊन नंतर मुंबई पुणे आणि इतर भागातून आपल्या या जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांचासुद्धा आता 14 दिवसाचा पिरियड संपलेला आहे। ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये समित्या अतिशय कार्यक्षमपणानं काम करतायत आणि आता फक्त जी मगाशी मी गावं सांगितली त्या गावामध्ये पेशंट मिळाल्यामुळं प्रशासनाने फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपली कारवाई केलेली आहे। आता जिल्हाधिकारी मला सांगत होते की वाईटात वाईट जरी परिस्थिती आली तर 28,000 लोकांची व्यवस्था करू शकू एवढी व्यवस्था या जिल्ह्यामध्ये आपण केलेली आहे। जवळजवळ 8 व्हेंटिलेटर यांनी तयार करून ठेवलेले आहेत आणि आपलं जे जिल्ह्याचं हॉस्पिटल आहे त्याला आता कोरोना हॉस्पिटल म्हणून आपण जाहीर केलेलं आहे आणि महानगरपालिकेचं एम्स हे 60 हॉस्पिटलचं हे सुद्धा आपण कोरोना हॉस्पिटल म्हणून जाहीर करतो आहे। मला वाटतं आहे जास्तीत जास्त जी परिस्थिती यायची होती ती आता येऊन गेलेली आहे। न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा।